राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष आणि युवकांचे प्रेरणास्थान हर्षवर्धन दीपक माणकर यांच्या संकल्पनेमधून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोथरूड येथील केळेवाडी परिसरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिरामध्ये शेकडो युवकांनी रक्तदान केलं आहे, प्रत्येकानं उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते किशोर कांबळे यांनी उपस्थिती लावली होती आणि शिबिराचे त्यांनी मोठं कौतुक केलंय। हर्षवर्धन मानकर यांच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्यात। याप्रसंगी रक्तदान करणाऱ्या युवकांना देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। मानकर परिवाराच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला। यावेळी शेकडो रक्त बाटल्यांचे संकलन झालं आहे। प्रत्येक रक्तदान करणाऱ्यास चहा नाश्त्याची सोय या ठिकाणी करण्यात आली होती। महाराष्ट्राचे नेते, विरोधी पक्ष नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन दादा दीपक भाऊ मानकर यांनी आज रक्तदान शिबिर घेतलं। आपण पाहिलं असेल कोविडच्या काळामध्ये रक्ताचा किती प्रमाणात तुटवडा पडला होता, सातत्याने रक्ताची गरज पुणे शहराला भासत होती। त्यावेळेस पण मानकर कुटुंबियांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे रक्तदानाचं आयोजन केलं होतं आणि आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील हे सातत्याने सांगत असतात कार्यकर्त्यांना की तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच उद्देशाने आज हर्षवर्धन दादा दीपक भाऊ हे सातत्याने काम करत असतात। त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो। आपण पाहिलं असेल कोविडच्या काळातसुद्धा त्यांनी अन्नदान, मला वाटते जवळपास 5,000 लोकांना अन्नदान असायचं, त्यावर पण चांगल्या प्रकारे काम केलं, येणाऱ्या काळात पण ते चांगल्या प्रकारे काम करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा। आमचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा मानकर यांच्या वतीने अजितदादा पवार आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन केले गेले होते। त्या रक्तदानात मी स्वतः आज रक्तदान केले आणि मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की रक्ताचा तुटवडा खूप मोठा झालेला आहे आणि हर्षवर्धन दादांनी जो आज उपक्रम राबवलेला आहे तसाच उपक्रम आपण पूर्ण पुणे शहरात राबवा आणि रक्ताचा तुटवडा जो पुणे शहरामध्ये आहे तो नक्की या सर्व रक्तदानाच्या माध्यमातून। सरोज वाघमारे, आम्ही सर्व या ठिकाणी मिलिंद संघ सामाजिक संस्था आहे, आंबेडकर फुले शाहू आंबेडकर या संस्थेत आज महाराष्ट्राचे लोकनेते माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी रक्तदानाचा संकल्प हर्षदादा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी केला होता, त्यात आम्ही सहभाग घेतला आहे। तसेच दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे।